उसका विद्यार्थी रहा सुरक्षित रहा। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू, या उपक्रमांतर्गत ऑनलाईन शिक्षण अंतर्गत गतीचे नियम या पाठातील आतापर्यंत जो काही आपण वेगवेगळ्या राशी अभ्यासल्या, चाल, वेग, विस्थापन या राशींचा आपण अभ्यास केलेला आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला पुढचा जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच एक समान एक ऋषीय गती आणि नैक समान गती। तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की हे काय आहे, गतीचे प्रकार आहेत। एक साधं उदाहरण सांगतो दैनंदिन जीवनामध्ये, ते म्हणजेच मुंग्यांचं। विद्यार्थ्यांनो, मुंग्या चालताना तुम्ही बघितल्यात का? अगदी बरोबर, एका सरळ रेषेमध्ये मुंग्या काय होत असतात, चालत असतात, गतिमान होत असतात। तसंच दुसरं एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो जर बघायचं झालं तर आपल्या 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण लाल किल्ल्यावरचं जे भाषण असतं ते ऐकतो पंतप्रधानांचं, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो संचलन होत असतं बघा, ज्याला आपण परेड असं म्हणतो, सैनिकांचं होणारं संचलन। यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे का? अर्थातच यावरून आपल्याला काय लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, एक समान एक रेषीय गती। मग एक समान एक रेषीय गती म्हणजेच काय, तर वस्तू ज्यावेळेस समान कालावधीत काय कापत असते, समान अंतर कापत असेल, तर अशा गतीस काय म्हटलं जातं, एक समान गती असेल। विद्यार्थ्यांनो हा पंखा बघा, या पंख्याकडे जर आपण बघितलं तर या पंख्याची असणारी गती ही सुद्धा आपल्याला एक समान एक रेषीय गती सांगते, आपल्याला काय म्हणता येईल उदाहरण। दैनंदिन मात आपल्याला अनेक असे एक समान एक रेषीय गतीची उदाहरणं देता येतील विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे दिवस आणि रात्र आपण बघतो, म्हणजे दिवस आणि रात्र होण्यामागचं कारण काय, अर्थातच भूगोलामध्ये तुम्ही परिभ्रमण आणि परिवलन ह्या संकल्पना अभ्यासलेल्या। परिभ्रमणामध्ये विद्यार्थी मित्रांनो सूर्याभोवती पृथ्वी ही काय होत असते, फिरत असते, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो परिभ्रमण। म्हणजे हे सुद्धा कसलं उदाहरण आहे, तर अर्थातच एक समान एक रेषीय गतीचंच काय आहे उदाहरण। विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या गतीचं आपण जर उदाहरण जर बघितलं तर म्हणजेच गतीचा दुसरा प्रकार तो म्हणजे नैक समान गती। विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनुभव येतोच, आपण ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस चालत असतो गाडीने किंवा सायकलीने, आपल्याला चाल कमी जास्त करावी लागते, वेग कमी जास्त करावा लागतो, बरोबर आहे ना? तसंच विद्यार्थी मित्रांनो ट्रॅफिकमध्ये जी वाहनांची जी गती असते ती बघा, त्याचप्रमाणे आता सर्वांना बगीच्यामध्ये जातो आपण, बगीच्यामध्ये काय असते, घसरगुंडी असते, बरोबर आहे? ती घसरगुंडी म्हणजेच अगदी मला सुद्धा असं वाटतं ज्यावेळेस बगीच्यात गेल्यानंतर मला सुद्धा कधीतरी घसरगुंडीचा आनंद घ्यावा असं वाटतो। घसरगुंडी माहिती विद्यार्थी मित्रांनो ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्लायडिंग असं म्हणतो, बरोबर आहे? ती स्लायडिंग म्हणजेच त्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर गती कशी होत असते, कमी जास्त अशा प्रकारे होत असते। थोडक्यात सांगायचं झालं तर नैक समान गती म्हणजे काय, तर वस्तू समान कालावधीमध्ये जर असमान अंतर कापत असेल तर अशा गतीस काय म्हटलं जातं, नैक समान गती असे म्हणतात। याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नैक समान गतीचे अनेक अनेक दैनंदिन जीवनातले काय देऊ शकतात, उदाहरणं देऊ शकतात। उदाहरणार्थ आपल्याला माहितीच आहे की जो काही रेसिंग असते ज्याला आपण धावपट काय म्हणतो रेसिंग, जेणेकरून धावपट्टी, तर त्या ठिकाणी जे काही खेळणारे खेळाडू असतात त्यातल्या त्यात धावणारे खेळाडू, त्यांची जर आपण गती बघितली तर त्यांची गतीचं उदाहरण आपल्याला कशामध्ये देता येईल, नैक समान गती। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या उदाहरणांवरून तुम्हाला काय लक्षात येतं, एक समान गती म्हणजे काय आणि नैक समान गती म्हणजे काय। पाठ्यपुस्तकातील एक उदाहरण दिलेले विद्यार्थी मित्रांनो, ते पाठ्यपुस्तकातील उदाहरणावरून आपल्याला काही प्रश्न पण विचारलेले आहे। एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये अमर अकबर आणि अँथनी याचं उदाहरण दिलेलं आहे। मग जर ते उदाहरण आपण विचारात घेतलं तर त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, अमर अकबर आणि अँथनी
यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर पाठ्यपुस्तकातील विचारलेल्या प्रश्नांमध्ये पहिलाच प्रश्न असा विचारलेला आहे, या तिघांमध्ये परस्पर असणारा संबंध काय? तर विद्यार्थी मित्रांनो, अमर आणि अँथन बेल या दोघांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर तुमच्या असं लक्षात येतं, शून्य, पाच, दहा, पंधरा म्हणजे हा काय दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे. आणि या कालावधीमध्ये अमर आणि अँथनीने कसं अंतर जे कापलेलं आहे ते कसं कापलेलं आहे, सारखं कापलेलं आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल अमर आणि अँथनी यांनी त्यांची जी गती आहे ती कोणत्या प्रकारची आहे, एक समान गती आहे. तर अकबर जो आहे त्या अकबरचे जर आपण बघितलं कालावधी समान आहे विद्यार्थी मित्रांनो, पण कापलेलं अंतर काय आहे, असमान आहे. म्हणून अँथनीच्या बाबतीत समान कालावधी जरी असेल पण कापलेलं अंतर कसं आहे, असमान आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की अकबरची जी गती आहे ती नैक समान गती आपल्याला म्हणता येईल. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एक समान गती आणि नैक समान गती या संकल्पनेविषयी आज आपण विचार केला. पुढील भागामध्ये आपण त्वरण म्हणजे काय, त्वरणित गती म्हणजे काय याविषयी अधिक अभ्यासणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.